नमस्कार मित्रांनो, मी माधुरी किचनमध्ये आपले हार्दिक स्वागत करते। आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहे, बिस्किटपासून केक कसा बनवायचा। त्यासाठी मी इथे 3 हॅप्पी बिस्किटचे पुडे घेतले आहे, 1 बाउल दूध घेतलेला आहे, साखर, इनो पुडी। आता मी सर्व बिस्किट ग्राइंड करून घेणार आहे। बिस्किट ग्राइंड केलेले आहे, त्यात दूध घालते, याला मिक्स करून परत एकदा ग्राइंड करून घेते आहे। आता यामध्ये साखर घालते आहे, परत एकदा याला ग्राइंड करते आहे। हे सर्व मिश्रण आपले तयार झाले, याला मी एका भांड्यात टाकून घेतले। यामध्ये एक इनो पुडी घालते, याला आपण छान आता फेटून घेऊया। फेटताना आपल्याला एका साईडने फेटायचे आहे। पहा आपले मिश्रण फेटताना कसे फुललत आहे, मस्त पैकी फुललेले आहे। आता मी केक पात्राला ऑइल ग्रीस करते। आता यामध्ये हे मिश्रण ओतून घेते। व याला टॅप करून घेऊया। गॅसवर कुकर गरम करायला अगोदरच ठेवले होते मी 5 मिनिट अगोदर। आता यामध्ये हे ठेवून 35 मिनिट याला शिजून घ्यायची आहे। याची शिट्टी मी काढून ठेवलेली आहे। 35 मिनिटं झालेली आहे, आपला केक रेडी आहे। काढल्यानंतर हा केक आपला अशा प्रकारे तयार झाला आहे। तुम्ही पाहू शकता हा किती स्पंजी दिसतो आहे। व आपला केक डेकोरेट केल्यानंतर मार्केटच्या केकसारखाच दिसतो। तर चला मग ट्राय करा ही घरी बनणारी इजी व सिंपल रेसिपी। तुम्हाला अशाच माझ्या रेसिपी हव्या असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।